नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील आरोली पोलीस ठाण्या हद्दीत आरोली चोकाळा मार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा दुचाकीला कट लागल्याने दुचाकीवरील एक 5 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही धक्कादायक घटना 28 जानेवारीला दुपारी 12:30 घडल्याची माहिती मिळाली. माहितीनुसार मौदा तालुक्यातील खेतापूर गावातील रहिवासी प्रमोद शेंडे आपल्या पत्नी व 2 मुलांना घेऊन पत्नीच्या माहेरगावी म्हणजेच कोदामेंडी येथे आले होते. दुपारी 12:30 सुमारास कोदामेंडी येथून आपल्या गावी खेतापूर येथे जाण्यासाठी निघाले असता रामटेक भंडारा मार्गावरील चोखाळा टर्निंगजवळ येताच भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्पर क्रमांक MH40CD6679 याने निष्काळजीपणाने टिप्पर चालवत दुचाकी क्रमांक MH40D6406 हिला जोरदार धडक दिली. या दुचाकी चालक प्रमोद शेंडे यांच्या पायाला जबर दुखापत झाली व त्यांच्या 5 वर्षीय मुलाच्या डोक्यावरून टिप्परचा चाक गेल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व 3 वर्षाचा मुलगा सुखरूप बचावले असून या अपघाताने दोघांच्याही मनात खूप मोठी भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती तत्काळ आरोली पोलिसांना देण्यात आली. आरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळ गाठले व घटनेचा पंचनामा करून मृतकांचे शवविच्छेदन करिता पाठवण्यात आले. अपघात घडवणारा टिप्पर आरोली पोलिसांनी जप्त केला असून आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती ठाणेदार निशांत फुलेकर यांनी दिली आहे. VKB न्यूजसाठी रामटेकहून शेखर पाटीलची रिपोर्ट.